مانا برساد مهاراج انا بھاسکر مهاراج اي نونا تکڑے ایک مائک سورا نا جلا پلے نرکونا لدے اي ایک مائک اینڈرے بابا کڑونا ساہونی آٹا کی گھاو ساہونی آٹا साहुनी टाकी घाय पाशान देवची झाला पाही तयारीती दृढ मन करी साधाया कारण बाण शस्त्र साहुनी गोळी बाण शस्त्र साहुनी गोळी सुराठाव उंच स्थळी तयारीती दृढ मन करी साधाया कारण तुका म्हणे सती तुका म्हणे सती अग्नन देखे जारिती तयारिती दृढ मन करी साधाया कारण विठाला विठाला Yeah.
पांडुरंगा गुरु प्रथम मन दुसरी चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार भागवजी सद्गुरुदास तुका। आजचं हे कीर्तन कशामुळं आहे का आहे हे आपला सर्वांना ज्ञात आहे, तरी पण कीर्तनकाराचं कर्तव्य आहे ते हा कार्यक्रम कशामुळे आहे त्याचा परिहार देणं। आजचं कीर्तन एकाच गोष्टी करत आहे की जे मनोज जरांगे पाटील समाजाकरता त्यांचा आपला त्यांनी आपला प्राणाचा डाव लावलाय, त्यांना पांडुरंग परमात्मा यांचा आशीर्वादच नामाचा आशीर्वाद त्याच्या करतात। पांडुरंगा एकच विनंती की त्यांना एवढी शक्ती द्या की त्यांनी पाणी बी नाही पिलं तरी त्यांना काही होऊ नाही, हे जोपर्यंत हे राजकारण्याचाच खात्मा करीत नाही तोपर्यंत, कारण आजचं कीर्तनच त्याच्याकरता आहे। आमचे किशोर भाऊ नितीनराव समीरराव सर्व मंडळी की नाना एक कीर्तन करा, इथं रामेश्वरराव आमचे प्राध्यापक औरंगणजी म्हणले नाना कीर्तन करा, म्हणलं आजचं कीर्तन मला काही दुसरीकडे बोलायचं म्हणून तो अभंग मी थोडा निवडला बरं काय तुकोबऱ्याचा, जे तुकोबऱ्याने अभंगात सांगितले तुम्ही सहन करा, सहन केल्याने काय होतं उदर, सहन केल्याने एकच होतंय की जो सहन करतो ना त्याचीच पूजा होती, सहन करतो त्याचीच पूजा होती। एक घिसड्याचा व्यवसाय होता आणि घिसड्याच्या व्यवसायामध्ये तिथं काय करायचा दररोज तो त्याचं काम कशा करतो आयरोनिव काम करतो, मग त्यांनी एका गावामध्ये दुकान मांडलं आणि मांडल्यानंतर तिथं गेल्यानंतर किशोर भाऊला आमच्या बोललेलं म्हणले पूजेला या, मग गेल्यानंतर ते म्हणले करा पूजा, मग किशोराने त्यांना प्रश्न केला की बाबा इथं हातोडी नवी आहे हातोडा नवा आहे तुझा घन नवीन आहे सांडस पक्कड नवी आहे पण ही आयरन तर फार जुनी आहे, हिची पूजा कशाला नव्या वस्तूची पूजा करतात जुन्याच्या कुठं पूजा करतात का। तर त्या एकच उत्तर दिलं त्यांनी बाबा माझ्या जीवनामध्ये माझ्या खापर पंजोबानं हीच आयरन वापरली, माझ्या पंजोबानं हीच आयरन वापरली, माझ्या वडिलांना पण हीच वापरली आणि मी सुद्धा वापरलो, माझ्या जीवनामध्ये अनेक हातोड्या होऊन गेल्या अनेक घन होऊन गेले अनेक साणसी होऊन गेल्या अनेक मोठे हातोडे झाले अनेक काय झाले अनेक तुटूटूट गेले पण ह्या आयरनीनं आत्तापर्यंत सहन करीत आलेले, म्हणून हिची पूजा, म्हणून जो सहन करतो त्याची पूजा आहे म्हणून एका ठिकाणी म्हणतंय आयरनीच्या म्हणा आयरनीच्या देवा तुला माया तुझी अमावरी राहू दे टाळेबाजीचा, कारण महाराष्ट्रातले प्रख्यात गायक भास्करराव सोन्नेकर एक मृदंगाचार्य नव्हता तर दोन उद्धव आले, एक उद्धव नाही तर दोन उद्धव आले, आंबडापूरकर कडून आले, इकडून भागवत कथा प्रवक्ते आमचे आणि मराठ्याचे आरक्षण परखड मत मानणारे
आमची हरिभक्त परायण प्रसाद महाराज वांगणगावकर आमचे जिल्हा अध्यक्ष दोन्ही भी भगवानराजे जवळजवळ आणि संतोषराज खिल्लारे नरसापूरकर आहेत आमचे हरिभक्त परायण जाधव महाराज आहेत आणि अतिशय मराठ्याचं रक्त पेटून उठवणारी ज्यांच्या आवाज याजीच्या आवाजामध्ये खूप असा गोडवा आहे आणि अतिशय उठून नाचताच जातं तिला म्हणलं नवरान मी माझ्या प्रमाणात एक येईल एखादं प्रमाण आलंच तर दोघानं तर त्यावेळेस नक्की उठून माणसं नाचताना असं सुद्धा त्यांचे काय निर्गुणता इंगळे आणि आमचे मराठा माणसाचे पूर्वी अध्यक्ष आमचे बंदासरावजी शिंदे यांना म्हणलं आता तुम्हीच येणं घ्या रामभाऊ खूप तुम्ही सहकार्य केलं बरं काय आता आनंद घ्यायचा घंटाभर काय जे आपल्याला करायचं तोपर्यंत सर्वांनी आनंद घ्यायचा आणि टाळ्या वाजवायच्या आजचं भजन कशा करत आहे मराठा आरक्षण आणि जरांगे पाटलाचा आशीर्वाद रूपी हे भजन आहे त्यांना भगवंत त्यांना एवढी शक्ती देव एवढी शक्ती देव मी हार त्याच्यामुळेच घातला नाही बरं का आमचे प्रल्हाद महाराज आले होते हार घेऊन पण आता मी आजच शपथ घालो की जोपर्यंत मराठ्याला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत मी कधीच हार स्वीकारणार नाही वा 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 आजचा माझा हा भीष्म प्रतिज्ञाच आहे वा वा कारण माझ्या समाजाची काय अवस्था आहे अनेक आपण पाहतो अनेक वक्त्यांनी सुंदर सुंदर या ठिकाणी मार्गदर्शन केलं मराठ्यांनी भरपूर सहन केलं भरपूर सहन केलं फक्त ह्या राजकारण्याच्या लोकांच्या लक्षात येईना लक्षात यालंय पण सोंग करायले झोपीचं झोपलेल्या माणसाला उठवता येते पण झोपीचं सोंग घेतलेल्याला 10 लाथा घातल्या तरी उठत नाहीत कारण मी म्हणतो आत्ताच सांगितलं मला वाटतं किशोर भाऊनच सांगितलं इतने वो बेश्रम आहे उनकुश आमच्या सरांनी सांगितलं उतने वो बेश्रम आहे शरम भी उसको शर्माती है कारण ते एवढी त्यांना लाज सोडली त्यांनी त्या लाजाला त्याच्यापाशी त्याला लाज वाटती अशी राजकारणी माणसं मराठ्याला फक्त तुमच्या आमच्या मताचा खतासारखा वापर करून घेतला त्यांनी जसं शेतकरी शेतात खत घालतो आणि खत घातल्यानंतर मोठमोठे पीक येतात कंस लागतात मोठे केळीला घडे लागतात ऊस मोठा होतो तुम्हाला अनेक भरपटाचीच पीक येते पण त्या शेतकऱ्यानं जर कधी जमीन उकरून पाहिलं तर ते खत कुठं मिसळलेलं असतो जमीन मातीत तसं समाजाच्या ह्या मतावर मराठा समाजाच्या मतावर ह्यांचे पक्षाचे पिकं लय मोठ्याने वाढले पण समाजाची जर दशा पाहिली तर समाज हा मातीत मिसळलेला आहे अगदी बरोबर समाज हा मातीत मिसळलेला आहे म्हणून ह्यांना नीट करण्याची ही वेळ आली आणि जरांगे पाटलासारखा नेता समाजाला भेटलेला आहे आणि त्यांनाच आयुष्य उदंड आयुष्य लाभावं आणि त्यांना हे सहन करण्याची पांडुरंग परमात्मा शक्ती द्यावं ह्याच्याकरताचे कीर्तन आज या तरुणांनी काय केले आयोजित केले बरं काय मराठा समाजाला एकच तरुणांना माझं सांगणं आहे कीर्तनातून आत्ताच मला किशोर भाऊनी आणि त्यांना सांगितलं तुम्ही काय करा की नाना सांगा कीर्तनातून समाजातल्या मुलांना की बाबा काही उद्रेक करू नका काही कायदा हातात घेऊ नका त्याच्याकरताच आपण मराठा समाज आतापर्यंत जो शांत आहे ना सहन करण्याची शक्ती आहे म्हणून शांत आहे तरी पण मी सांगेल की बाबा आता थोडं सहन करा कारण सहन जो करतो त्याचीच पूजा होत असते समाजाने अनेक माता भगिनींनी अनेक तरुणांनी अनेकांनी सहन केलंय आता थोडे दिवस दम काढा नक्कीच आरक्षण भेटणार आहे आणि भेटलंच आणि भेटलं नाही तरी त्याच्या छाती बसून जरांगे पाटील आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही छाती बघेऊ मराठा छाती वरती बसून घेऊ मराठा बसून घेऊ मराठा तुमच्या छाती वरती बसून घेऊ मराठा आरक्षण I'm
पाटील त्यांच्या छताळा बसून आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाहीत. असा आपला ढाणे भाग आहे. आणि त्यांनी अहो जैसं जैसं एवढं रक्त थंड होतं काही लोकांचं, त्या त्या सुद्धाचं रक्त पेटवण्याचं, मराठ्याला पेटवण्याचं काम कोणी केलं असेल तर आमच्या जरंगा पाटलांनी केलं. बरं काय अतिशय जो मराठा कधीच मराठा आहे म्हणायला सुद्धा लाजत होता, त्या मराठ्याचं रक्त पेटवणं, त्यांना पेटवण्याचं काम कोणी केलं असेल जरंगे पाटलांनी केलं. बरं काय कारण मराठा पेटतच नव्हता, काय ही लेलँड गाडी आहे चलतच नाही, पटकर मोसमच पकडीत नाही. पण हिनं जर मोसम पकडला एकदा एकदा पकडला की मग किती जणांचं काय होईल पुढी ह्याचा विचारच करीत नाही. बरं काय ही अशी मराठ्याची गाडी आहे. वा धन्यवाद निर्गुणाताई. भास्कर निर्गुणाताईने आंबडापूरकर आता जोडच झालं आहे, आता कीर्तनाला मीच कमी पडतो काही की. ए पा हे भगवा फडकला हा कळस जो आरक्षणाचा कळस जो उभा राहिला आहे आता उभा राहिला आहे, आता फक्त कळस स्थापना करायची राहिली आणि ती जरंगा पडल्याच्या होणार आहे. पण ह्याचा विचार करा आपण सर्वांनी, हा कळस बसवताना या पायामध्ये कोण कोण गेले, त्यांनी किती जणांनी सहन केलं, पहिला ह्या पायातला दगड जो कोण झाला असेल तर मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अण्णासाहेब पाटील. वा त्यांना आपलं जीवन दान अर्पित करावं लागलं. बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होते त्यावेळेस मराठ्याची, लाखो समाज जमला आरक्षणाकरता त्यांनी मुंबईला, त्यावेळेस जमा झाल्यानंतर त्यांना त्यांनी बोलून घेतलं मोर्चेच्या अगोदर. बाबासाहेब म्हणले अण्णासाहेब तुम्हाला मी गृहमंत्री करतो, तुम्हाला उपमुख्यमंत्री करतो, पण तुम्ही काय करा म्हणले ह्या मोर्च्यात आरक्षणाचा मुद्दा घेऊ नका, तुम्हाला काही द्यायला आजी खुर्ची द्यायला तयार आहे पण समाजाला तुम्ही आवरा. त्यावेळेस ओरिजिनल मराठ्याचं रक्त होतं ते. ते म्हणले त्या गृहमंत्री पदावर उमुक उपमुख्यमंत्री पदावर किंवा मुख्यमंत्री पदावर मी लात मारतो, लात मारतो म्हणले. आणि समाजासमोर उभे केले, स्टेजून भाषण केलं आणि त्या भाषणातून सांगितलं बाबा रे आज मी तुमच्या समोर उभा आहे,
पण उद्या मी नसेल कदाचित, पण लोकांच्या लक्षात नाही आलं उद्या मी नसेल, पण माझ्या रक्ताच्या एका एका थेंबातून अण्णासाहेब पाटील निर्माण झाला पाहिजेत अशी शपथ घ्या. त्यावेळेस लोकांच्या लक्षात नाही आलं हे का म्हणाले असं निर्वाणीची भाषा का बोलतात. त्यावेळेस गेले लोक जिकडं तिकडं आणि संध्याकाळी पश्चाताप झाला आणि आपली रिव्हॉल्वर काळडी सर्व्हिस रिव्हॉल्वर आणि आपल्या रिव्हॉल्वरनं गोळ्या घालून घेतल्या. माझ्या समाजाला मी न्याय देऊ शकलो नाही म्हणून स्वतःला संपून घेतलं. अहो मराठ्यांनो जरा लक्ष करा, या पायामध्ये कोण कोण माणसं गेलेत. मराठ्याचा मुख्यमंत्री असून सुद्धा मराठ्याला न्याय देऊ शकला नाही किंवा दिलं नाही त्याची मानसिकताच नव्हती. मी म्हणतो आताच्या मुख्यमंत्र्यांना बी पंतप्रधानांनी ज्यावेळेस मराठा समाजाचं नाव घेतलं नाही त्या दिवशी जर मुंबई जाऊन पत्रकार परिषद घेतली असती आणि म्हणले असते माझा 1.5 कोटी मराठा समाज आंतरवली खेड्यात येतो आणि एका झरंगे पाटलाच्या ज्याला 2 एकर जमीन नाही ज्याला राहायला घर नाही त्याच्या पाठीमागे एवढा समाज उभा राहतो आणि तरी पण माझ्या समाजाचं साधं नाव घेतलं नाही असं हे होऊन हताश होऊन जर म्हणले असते मी माझ्या समाजाला जर खुर्चीपासून न्याय देऊ शकत नाही तर या पदावर लात मारतो म्हणून राजीनामा दिला असता तर मराठा समाजाने त्याला परत मुख्यमंत्री केलं असतं. दुर्दैव मराठा समाजाचं मुख्यमंत्री सुद्धा असताना मराठ्याला न्याय देऊ शकत नाहीत म्हणजे मी म्हणतो ह्याचं DNA तपासावं लागेल. फक्त आडनावरची मराठी ती कोणची लंगोट पाटील आडनावची मराठी आपला मराठा समाजाचा अण्णासाहेब जावळे पाटील तरुणाचं रक्त अतिशय भडकवणारा अतिशय तरुणाचं एखादा गिरती गरीब असला तरी तो उठून पेटून उठणारा त्यांच्या भाषेत त्यांची शैली भाषाशैली होती त्यांच्या जी ताकद होती तलवार हातात घ्यायला लावल्याची ते पण आपल्या समाजाकरता त्यांनी सुद्धा आपलं बलिदान दिलं. मेटे साहेबांनी अनेक दिवस समाजाकरता झगडले पण ते सुद्धा न्याय देऊ शकले नाहीत. एकच कळालं झरंगे पाटलाला की राजकारणात जाऊन त्याच्या ताटाखाल मांजर झाल्यानंतर आपण समाजाला न्याय देऊ शकत नाहीत म्हणून एकाही समाज नेत्याला त्यांनी जवळ येऊ दिलं नाही आणि कानात बोलू दिलं नाही हेच त्यांनी धाका पकडला. नाही म्हणले तुमच्या जवळ याचं नाही तुमचं कानात ऐकून घ्यायचं नाही आणि कुचकुच बोलायचं नाही आणि एकड जाऊन कोपऱ्याला बोलायचं नाही कोपऱ्याला बोलण्याची जात वेगळीच राहती. म्हणले मराठ्यांनो तुकाराम महाराजांनी आपले जगद्गुरु तुकोबा राय ह्यांनी सांगितलंय झरंगे पाटील म्हणले की आता तुम्ही सहन करा थोडे दिवस सहन करा आणि जो सहन करतो ना तोच मात्र म्हणले सहन करा म्हणून तर तोच अभंग घेतला मी साहूनी टाकी घाय. का तुकाराम महाराज म्हणतात की बाबा जे जो दगड सहन करतो ना पाथरवट काय करतो पहिल्यांदा मोठा दगड घेतो आणि त्याचं काय करतो त्याला मोठ्या घनानं छन्नीनं मोठ्या छन्नीनं लहान्या छन्नीनं लहान्या हातोडीनं मूर्ती तयार करतो त्याचे का नाक डोळे सर्व तयार करतो आणि पॉलिश पेपरनं घासतो आणि घासल्यानंतर लोक तुमच्यासारखे मंडळी जातात आणि काय करतात ती मूर्ती इकत घेतात आणि घरा मूर्ती म्हणून आणून मंदिरात त्याची प्राणप्रतिष्ठा करतात आणि प्राणप्रतिष्ठा केल्यावर काय होते मग त्याची बसून त्याची पूजा करतात लोक पूजा करतात आणि जर एखादा दगड फुटला आणि घरी आणल्यानंतर पाहिलं तो उडलेला आहे जरासा तडकलेला आहे आता ह्याची काही पूजा होऊ शकत नाही लोक काय करतात ती मूर्ती काय काही लावून हे करतात फेकून देतात ती काय करतात ती मूर्ती फेकून देतात कुठेही जंगलात नेऊन टाकून देतात. मग ज्या मूर्तीनं सहन केलं दगडानं त्याची काय झाली पूजा झाली आणि जिनं नाही सहन केलं तिला जंगलात नेऊन फेकून देतात मग लोक ह्याला गेले म्हणजे काय करतात कुठं पाणी नसलं तर त्या दगडाचा वापर करतात बरं काय. फुटलिया जन फुटलिया
तुका म्हणे टाकी गाय देवपण आणि फुटलिया जन कुलापुशी म्हणजे नको तिथं वापर करतात जे सहन करीत नाही त्याच बरोबर आहे ना महाराज महाराजाने उत्तरार्ध दिल तर मला कसं काय आठवलं की पूर्वार्ध पूर्वार्ध मला कसं काय आठवलं की त्यांनी म्हणले फुटलिया जन कुलापुशी उत्तरार्ध दिले पण मला पूर्वार्ध आलं देवानं तुमची कृपा झाली म्हणून आलं लक्षात असो जो सहन करतो ना त्याचं काय होतंय रामेश्वर महाराज काय होतंय रामेश्वर जे सहन करते त्याची पूजा होती आमच्या जरांगे पाटलानं सहन केलं म्हणून त्याची लोक पूजा करत पांडुरंगाला न जाता अंतर होईल चालले ते आपल्याकरता पांडु समाजाकरता पांडुरंगाच आहेत समाजाकरता तुकाराम महाराजच आहेत समाजाकरता ते माऊलीच आहेत समाजाचे देव जरांगे पाटील ज्या लोक ती जाऊन करायचे त्याच्याशी मला आम्ही पाहिजलं त्या मोर्चाला तिथं गेल्यानंतर माया मावले आमच्या जरांगे पाटील जातानी हात जोडू लागले हात जोडू लागले त्यांना देव म्हणून पावलेले त्या बिचाऱ्याने सहन केलं त्यांनी सहन केलं म्हणून जो दगड सहन करतो किशोरराव तुम्ही सहनच करायला येत आता पोर सहनच करायला येत जो दगड सहन करतो त्याची पूजा होती अभिषेक होतोय त्याच्या दयादुधाचा अभिषेक होतोय मधाचा अभिषेक होतोय आणि जे सहन करीत नाही समजा एखादा मूर्ती नाही मग पटकरच जरा दगड सहन करायची ताकद नसली तर ते लोक काय करतात खाणीतून दगड काढतात आणि त्याचे काय करतात पायऱ्या बनवतात पायऱ्या आणि पायरी काय पायरी काय होतात मग लोक काय खेटरं सोडतात बरं का काय करतात खेटरं सोडतात पायतन आपले चपलं बुट सोडतात तिथं आणि जे सहन करतोय त्याचं काय होतंय पूजा होती बरं विठ्ठल विठ्ठल त्याच्या पुढी पाया जन त्याच्या पुढी पाया तसंच समाजातले अनेक मंडळी वाटत असेल आमच्या जगानं पाया पडाव आमच्या तर तुम्ही सहन करायचं शिका तरुणांनो आत्महत्या करू नका थोडे दिवस सहन करा माझी एकच आजच्या कीर्तन सर्व तरुणांना विनंती आहे की बाबा रे तुम्ही सहन करू या जन्माभर गण्यावर शतदा प्रेम करावे या जन्माभर शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगिनावर शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगिनावर शतदा प्रेम करावे या इथल्या जगण्यासाठी इथल्या पिंपळ पानावरती इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे या जन्मावर या मन
भास्करावजी या जगण्यावर या मरण्यावर शतदा प्रेम करावे हा नरदेह एकदाच प्राप्त कागटाळी पावला हा देह न घडो उपाय घडो आले एकदा आंधळ्याच्या टाळी जसा कावडा सापडतो न तसा हा नरदेह प्राप्त झाले बाबा तुम्ही ह्या इतका हताश होऊन निराश होऊन आत्महत्या करू नका छत्रपती शिवरायानं तुकोबारायाने आपल्याला लढायला शिकविले हे मी मराठ्याचे पोर नाही भिनार कुणाला मराठ्याचे पोर नाही भिनार कुणाला बापाचा बाप जनक पाटील जन्मला बापाचा बाप जनक पाटील जन्मला बापाचा बाप जरांगे पाटील वा वा अहो ह्या राजकारण्याने लोभ आम्हीच दाखविले काय काय आम्हीच दाखविले असेल त्यालाच माहीत पण ह्याच्या बापाचा बाप बी निघाला जरांगे पाटील राजकारण्याच्या ह्याच्यात अडकले नाहीत अनेक पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले पण त्यांची शुद्ध बुद्धी होती मराठ्याला आरक्षण भेटा म्हणून आहे शुद्ध बुद्धी आणि शुद्ध बुद्धी कधीच वाईट विचार येत नाही बरं काय त्या शुद्ध बुद्धीनं त्यांनी मराठ्याला आरक्षण भेटा म्हणून उपोषण सुरू केले पण त्यांच्या तोंडातून किती पत्रकारांनी उलटे सुलटे कसे प्रश्न विचारले तिरपे तरी कुठल्याही प्रश्नात सापडला नाही ही खरी भगवंताची कृपा आहे त्यांची चांगली चांगली माणसंसुद्धा मुख्यमंत्री पंतप्रधान राहिलेले माणसंसुद्धा पत्रकार त्यांना आडपाय घालून पाडतात त्यांच्या भाषेत अडकवितात पण हा जरांगे पाटील बापाचा बाप आहे सुंदर प्रमाण दिलं आमच्या आंबळापूरकरांना बांधासराव विकास काय आले की मला काढे बरं मला भाग्यच म्हणावं लागेल कोणाला सांगितलं नाही बरं खायच्यातले मी पण ते आले सांगायची काय गरज आहे सकाळ नाही समाज आहे नाही नाही कळाला म्हणजे आले आनंदाची गोष्ट आहे सहन करा मराठ्याच्या पोरानं सहन करा एका मी सांगितलं उदाहरण तुम्हाला मूर्तीचं दिलं पायरीचं उदाहरण दिलं नाही नाही पायरी प्रतिमा एकची पाशानं परिते महिमान वेगळीची हे काय पायरीवर खेटर ठेवतात आणि मूर्तीवर अभिषेक करतात म्हणून आपल्याला वाटत असेल आपला अभिषेक व्हावा तुम्ही थोडं दिवस सहन करा तुमची समाजपूजाच करणार आहे हताश होऊ नका निराश होऊ नका
कारण आरक्षण भेटणार आहे सरकारलाच फक्त अडचण आहे मुस्लिम समाजाने पाठिंबा दिला ओबीसी समाजाने पाठिंबा दिला बौद्ध समाजाने पाठिंबा दिला मारवाडी समाजाने पाठिंबा दिला सर्व समाजातल्या जाती धर्माच्या लोकांनी पाठिंबा दिला आमचा घेतो घेतो सांगणारच आहे तुझं बी सांगणार आहे आमची जी गायक आहे ना मराठा भडकला म्हणती आणखी भडकी ती निर्गुणाचा इंगळी एस टीची आहे आदिवासी तिचा पाठिंबा आहेच तू सांगणार होतो तुझं पण तुला वाटलं मला का म्हणणार ना म्हणण्यात मी तर घर कार्यक्रमाला मराठ्याच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहते आणि मराठ्याचा पवाडा म्हणते बरोबर आहे तिची खंत चुकू नाही कारण नुसता पाठिंबा कागदावरचा नाही तर मुखातून हातात माईक घेऊन मराठ्याचं रक्त हे करण्याला सळसळत करण्याला ते कारणीभूत आहे गायन बरं काय सुंदर अशी गाती निर्गुण आहे आणि तिचा सुद्धा आपल्या पठमाला पाठिंबा आहे एक निस्वार्थ माणूस एक निष्काम माणूस जो शुद्ध अंतकरणानं समाजाची सेवा करतो त्यावेळेस समाज आतापर्यंत लोक म्हणले असतात आम्ही पण त्यांचं शुद्ध भाव की माझ्या समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे बरं सरकार काय इतकं काय डोळे झाक करायले हे नुसते डोळे झाकून बसले ह्याला फक्त वाट पाहिले मराठीच्या तरुणांनी काहीतरी गुन्हे करावं आणि मग ते हिला मधी टाकता येते आणि मधी टाकलं म्हणजे बघा आपल्याला त्याला सोडून आणता येते मग त्याच्या डोक्यात हात राहते हे सोडणार नाहीत उलट म्हणतात चार दिवस सोडू द्या म्हणून मध्ये कारण 2014 पासून ह्या तरुणांनी अनेक मराठा समाजाच्या तरुणांनी स्वतःवर केसेस टाकून घेतले ना काही चोऱ्या केले नाहीत हे ना काय लोकांना लुटलं नाही कोणाला काही नाही केलं तरी 2014 पासून मराठ्याच्याच अवलादीचे बसलेले मंत्री संत्री होऊन प्रत्येकजण येत आहे भाषणा सांगतंय पुरे गुन्हे मागं घेणार पण आतापर्यंत एकानेही गुन्हा मागं घेतला नाही फक्त टाळ्या घेतात सभेत टाळ्या घेतात आणि निघून जातात पण एकही गुन्हा अनेक तरुणावर आपल्या पाठीमागं घेतला नाही ह्याला का करता येत नाही अहो सर्वच काही करता येतं एका रात्रीत हो ना
आडी व्यवस्था मंडळ आयोग करता येते, अडीच वाजता शपथविधी की ते राष्ट्रपती राजवट उठता येते, सर्वच काही करता येते, नोटाबंदी एका रात्रीत करता येते, सर्वच काही करता येते, फक्त मानसिकता पाहिजे. 370 कलम हटवता येते एका रात्रीत, देशाच कधीच अशक्य गोष्टी होती ती शक्य करता येते. सुप्रीम कोर्ट सुद्धा घरी बोलत येते. आणखीन काय सांगू. आणि आताही म्हणतात आम्ही दिल्यावर टिकत आहे, म्हणजे टिकत आहे ह्याला माहीत आहे, ह्याला कोर्ट काय न्यायालय ह्याच्या घरचं आहे का काय काहीच कळत नाही. अवघड परिस्थिती आहे. समाजाला गंडवण्याचं काम केलं आहे आतापर्यंत त्यांनी, पण आता जरांगे पाटील सारखा योद्धा आपल्याला असा भेटलेला आहे, असा भेटलेला आहे की तुम्हाला सांगतो ते आपल्या पदरात आरक्षण पाडू दिल्याशिवाय स्वस्त बसणारच नाही. तरी आपण मागायलोत काय हो, आम्ही कुणबी आहेत, आम्हाला कुणबी प्रमाण तरी हेच म्हणलो का. दुसऱ्याचं म्हणत का आपण दुसऱ्याचं म्हणजे दुसऱ्या जातीच आम्हाला जातील द्या म्हणून म्हणत का, नाही अजिबात नाही. अहो हो पाहिजे तोंडानं कुणबी म्हणताना तुम्ही तर लेखी द्या. बरं लेखी द्या तर आपण कोण आहेत, पहिले कुणबीच आहोत. अहो संस्कृतमध्ये पहिला ज्ञानोबा यांनी 700-725 वर्षापर्यंत पूर्वी लिहून ठेवले ज्ञानेश्वरीमध्ये कुणबी कुणबट कुळवाडी. कुणबी आपल्याला लिहून ठेव कुण म्हणजे अनेक प्रत्येक सणाला की काय करतात देव मानतात हे करतात ह्याला कुणबी म्हणतात म्हणले. कुणबी कुणबट कुळवाडी आनान देव मांडे म्हणजे दर दर ह्याला देव मानतात ह्याला कुणबी म्हणलेत. मग आपण कोण आहेत, कुणबीच आहोत. ह्याला संस्कृतमध्ये कुळंबीज म्हटलेलं आहे. कुळंबीजचा शब्द अपभ्रंश होऊन पुढे कुणबीक झाला. कुणबीक काय करता, कुणबीक करता म्हणजे सिद्धी करता. आता त्याचाच शुद्ध शब्द आला आहे कुणबी, थोडंसं सुधारित केलं कुणबी झालं. आता तुम्ही सांगा एखाद्या माणसाला त्याचं नाव रामा असेल, त्याला राम्या म्हणला तरी रामाच आहे, रामराव म्हणला तरी रामरावच आहे, आणि बायको रामरावजी म्हणती तरी आणि माय ए राम्या इकडे म्हणली तरी तो रामाच आहे. मग ह्याला कुळंबीच म्हणलं काय, कुणबी म्हणलं काय, कुणबीक म्हणलं काय, आणि ह्याला कुणबी कुणबट कुळवाडी म्हणलं काय, एकच आहे. तरी पण हे शासन हे म्हणते तुम्ही कुणबी नाहीत. मग किती ह्याची ह्याच्या आकलीचे दिवे पाजळलेले थे पा. म्हणून फक्त आतापर्यंत काय झालं की आपला समाज जागृत नव्हता, आपला समाज जागृत नव्हता. आणि जे कोणी आमच्यासारखे चार पुढारी पुढे आले जागा करायला, त्यानं काहीतरी स्वार्थापुटी आले आणि आपला स्वार्थ साध्य झाला की समाजाला वाऱ्यावर सोडून दिलं. म्हणून आतापर्यंत साध्य नाही झालं, पण असा एक ढाण्यावाघ जन्मला आणि आला तो नक्कीच म्हणतो आता तुमची माती केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आणि मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय. भास्करराव चाललंय काय, तुमच्या छातीवर बसून घेऊ मराठा आरक्षण. छाताडा बसून घेणारा हा योद्धा आहे, हा अयोध्या गप. म्हणून समाजातल्या तरुणांना माझं एकच सांगणं आहे, सहन करा थोडे दिवस, आत्महत्या करू नका, कुठं जाळपोळ करू नका, कोणाला विनाकारण. कोण्या व्यापारीचा आपला काय व्यापारी दुश्मन नाही, आपला काय कुठला प्रशासनातला अधिकारी दुश्मन नाही, आपला आपले दुश्मन हमे तो आपणने लुटा. बस गैरो में कहा दम था. दुसरे आपले दुश्मनच नाही. तू तुम्हाला सांगतो कसं आहे, कुऱ्हाडीचा दांडा गोत्याला काळा असतो. लाकडं तोडायला नुसती कुऱ्हाडं काही जात नसती, कुणातरी झाडाचा फांदा घेऊन त्या दांडा करावं लागते आणि मग दुसरी लाकडं तोडीत जातो. ह्या तशानं हे तसे आपले कुऱ्हाडीचा दांडा गोत्याला काळा आहेत. ह्याचा एकदा आपल्याला आता बऱ्याच जणांना राजीनामे देऊन आपले झेंडी बाजूला सारलेत, फक्त हातात दांडे ठेवलेत. आता
त्याचं मी अभिनंदन करतो. ज्या ज्याने कोणी भाजपचे असो, शिवसेनेचे असो, काँग्रेसचे असो, राष्ट्रवादीचे असो, कुठल्याही पक्षाचे असो, त्यांनी त्याचे झेंडे फेकून दिलेत. आता दांडे ठुलेत म्हणले, आता या तुम्हाला दाखवतो. आता हे दांडे काय करा, जरासा त्याच्याकरता उपयोग करा. आल्यानंतर कधी येतात, एकच सांगायचंय मला की बाबा आता ह्याची नस दाबण्याची वेळ आली. मी त्या वजूरच्या गावाचं अभिनंदन करेल. पूर्णा तालुक्यातलं गाव ग्रामपंचायत लागली होती सर्व समाजाचे, एस सीला जागा सुटली होती 40 वर्षानंतर. तरी पण ते म्हणले नाही, मराठा समाजाकरता आम्ही कोणीच फॉर्म भरणार नाही. सर्वांनी भरलेले फॉर्म काढले आणि त्यांचं अभिनंदन करील मी. त्यांनी लाथ मारली राजकारणावर आणि काय केलं, फॉर्म काढून घेतले आणि ते बहिष्कार टाकलं मतदानावर. आता आपल्याला बहिष्कार निवडणुकीत जमणार नाही. लोकसभेला, विधानसभेला ते चांगलं आहे, तिथं म्हणतात मराठ्याचे माणसं तर विरोधात आपल्या विरोधी मतदान देणार नाहीत ना. पण माझं एकच सांगणं आहे मराठा समाजाला, माझी शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, तुम्ही याच्यापुढे दिवाळीत फटाकडे उडू नका, कुठला सण साजरा करू नका, तुम्ही कुठलाच सण साजरा करू नका. पण त्याच्यातला पैसा उरलेला आहे ना, त्या उरलेल्या पैशातून येत्या लोकसभेला प्रत्येक गावातून एक एक दोन दोन पाच पाच उमेदवार उभे करा, त्याचं डिपॉझिट भरा. हो द्या, हजार हजार उमेदवार राहतात लोकसभेला, हजार विधानसभेला हजार. पाहू त्या मोदी साहेबांचं पंतप्रधानाचं कशी निवडणूक घेतात ते. वा वा वा, मराठ्यावर तुम्ही बोलत नाहीत ना. पहा मराठा समाजाचा गनिमी का असतो. तो आरक्षण द्या वाटत नाही ना, माझी एकच विनंती आहे, कोण्या पुढाऱ्याचं भांडण टाकू नका. अहो बापाचं कधी भांडण टाकीत नाहीत माणसं, ते पुढाऱ्याचे भांडण टाकतात. जन्म दिलं आहे तसं, एवढं आपले कार्यकर्ते पुढी पुढी करतात. पण तोच पैसा तुम्ही आता कशाला वापरा, हे फॉर्म भरायला वापरा. होय रामेश्वर बरोबर ना प्राध्यापक, कारण हे फॉर्म जर हजार हजार फॉर्म जर लोकसभेचे आले तर पाऊत कशा मशीन लावतात आणि किती लावतात आणि कशा लावतात पाऊत. आपल्याला ह्याची नस दाबावंच लागणार आहे. म्हणून एकच सांगणं आहे की तरुणांनो, आता वेळ जवळ आलेली, थोडा संयम बाळगा आणि आत्महत्या मारामाऱ्या ढिंगाने हे थोडं करू नका. इथं येऊन बसा आणि इथं येऊन आपले काय तुमचे विचार असतात, अनमोल किमतीचे विचार आहेत, तरुणाचे काय विचार आहेत. काय मग डॉक्टर मंडळी बोलली, जे माणसं प्राध्यापक मंडळी बोलली, कोणी बोलले त्याला थोडं बी. आणि एखादा माणूस कोणी विरोध करीत असेल त्याचं लक्षही घेऊ नका, त्याचं नावही घेऊ नका, त्याचं नावही घेऊ नका, नाव घेऊन मोठं करूच नका त्याला. आपल्याला त्या समाजातले एकाने विरोध करायचा प्रयत्न केला, सगन भुजबळ नावाच्या प्राण्यानं विरोध करायला केला, त्याला माळी समाजाचं मराठा समाजाचं लावून द्यायचं होतं. पण त्याचा पूर्ण डाव फसला, डाव फसला. त्यानं करून पाहिलं एक दोन गावात, आपल्या तालुक्यात करून पाहिलं, पण ते जमलं नाही. हां हो केलं ना, करून पाहिलं आपल्या तालुक्यात, म्हणजे लक्षात झालं सर्वच्याच, करून पाहिलं. पण डाव फसला त्याचा. पण त्याला म्हणावं आता तू ये एखाद्या वेळेस मराठ्याला मत मागायला, आमचा मराठी कसा असला तरी तुला भारीच आहे म्हणा. तुम्ही पै भ्रष्टाचार करून देशाला लुटून जेलमध्ये जाऊन बसता आणि तुम्ही समाजात भांडणं लावण्याचं काम करता, हे तर खरं, हेच खरे देशद्रोही आहेत. ह्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखवला पाहिजे. म्हणून वारकरी माध्यमाच्या माध्यमातून आमचे प्रसाद महाराज सुंदर बोलतात, आरक्षणावर सुंदर कीर्तन करतात. आमचे झाडगावकर महाराज, पुरुषोत्तम महाराज, ते सुंदर आरक्षणावर बोलतात. ह्या मंडळीला मी सांगितले आता प्रमाणं दुसरे म्हणायचेच नाहीत, आता हे मराठीचेच प्रमाण म्हणायची. खरंच मी वारकरी मंडळाचा अध्यक्ष आहे, मी काही जीवजोड प्रमाण कीर्तनात म्हणू देत नाही. माझं कीर्तन कुठं असलं गावाला, जीवजोड गाथ्याच्या बाहेरचं प्रमाणसुद्धा मी म्हणू देत नाही, बंद करीत असतो. म्हणत असतो गाथ्यातलं म्हणा माथ्यातलं म्हणू नका. पण मी आज सर्वांना परवानगी दिली की नाही, आज तुम्ही समाजाला जागृत करण्याचं प्रमाण म्हणा. कारण तुकाराम महाराजसुद्धा म्हणतात, जे जे निवडणुकीत आपल्याला शब्द देतात आणि तो शब्द पाळीत नाहीत. तुम्हाला सांगतो, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुली आहे, आणि बोले तैसा न चाले त्याची गुडघ्यापाच्या खाली सटकाही पाहुली. हा नाही चा गुडघ्याच्या खाली धरून. तसं म्हणून
विठ्ठल विठ्ठल जो निवडणुकीत आपल्याला आश्वासन देतो तुम्हाला आरक्षण देतो तुम्हाला ओबीसी मध्ये देतो तुम्हाला कुणबीचं प्रमाणपत्र देतो मराठ्याला ह्या सवलत देतो त्या सवलत देतो आणि निवडून गेलं की त्याच्याकडे अजिबात पाहत नाही त्याला काय म्हणतात तू कोबर आहे तू का म्हण ऐसा नारा सांगायला बरं काय मी काय माझ्या मनानं सांगणार जो निवडणुकीत शब्द देतो आणि त्या शब्दाचं पालन करीत नाही अंदाजराव तू का म्हणे आयशा नरान मोजून माराव्या पैजारा कोणी म्हणेल प्रश्न करील की महाराज तुकाराम महाराजांना मोजून काय शब्द वापरला होय का वापरला इजराव कशामुळे वापरला असेल तर मी सांगतो एवढे निर्लज्ज लोक आहेत ते कोण एखाद्यानं 100 बी खेटर मारले तर नाही नाही म्हणायचे मला मारलंच नाही कवी उग असं उगारलं होतं तर मग आपल्याला बाहेर जाऊन सांगायला जमतंय की ह्याला 100 मोजून हाणले म्हणून तू का म्हणे आयशा नरा आणि मोजून माराव्या पैजा पैजारा म्हणजे बूट खेटर म्हणा खेटर बुटांना बूट जरा नरम निघाले तू आता पहिले खेटर लय चांगली होती आपली अशी वाढव खेटर खन खन लागत होतो म्हणून ह्याला खेटर छानाव हा वचना फिरती अधमजन हा ह्याला म्हणायचं अधम अधम लोक आहेत बरं का हे अधम लोकांचं हे म्हणायचं जे वचन देत नाही ना पण आमच्या प्रभू रामचंद्रासारखी आमची वारकरी संपदा आहे कारण प्राण जाय पर वचन न जाय आमच्या जरंगपाटलाच शब्द आहे माझा प्राण जाईल पण मी आरक्षण मिळवून देईल हे माझं वचन आहे तुम्हाला सांगितलेलं आहे रघुकुलरी सदा चली आई रघुकुलरी सदा चली आई हो रघुकुलरी जान जान रघुकुलरी सदा चली रघुकुलरी सदा चली भास्करावच्या नावाने टाळ्या वाजवायला का
टाळ्याला काही पैसे लागत नाही, बिल येत नाही आपल्याला, काही नेमेसिस बिलालाच काही येत नाही, काही नाही. रघुकुल रीत सदा चली आहे. आमचे जरांगे पाटील म्हणजे प्रभू रामचंद्रासारखे अतिशय दिलेलं वचन म्हणले मी पण. समाजात दोन चार वर्ग आहेत बरं काय. एक वर्ग असा आहे जागृतीत दिलेलं वचन जागृतीतच सत्य करतो, तो म्हणजे संत देव. प्रभू रामचंद्रांनी जागृतीत वचन दिलं तर सीतामाईला ते वचन अस्तित्वात आणलं. नंबर दोनचा वर्ग स्वप्नात दिलेलं वचन सुद्धा जागृतीत खरं करून दाखवतो. आमचे संत तुकोबारायांनी गुरुला शब्द दिलता स्वप्नामध्ये, शतकोटी अभंग करील. त्यांनी शतकोटी अभंग लिहिली. हरिचंद्र राजांनी दान स्वप्नामध्ये दिलं होतं, जागृतीत खरं करून दाखविलं. हे संतांचा वर्ग. तिसरा वर्ग हे राजकारण्याचा वर्ग. काय करतात, जागृतीत आपल्याला वचन देतात का स्वप्नात देतात हो? जागृत हो नाटकर साहेब, जागृतीत देतात. आणि स्वप्नात तरी खरं करतात काय? अजिबात खरं करीत नाहीत. कारण ते म्हणतात आम्हाला खरं ते म्हणतात आपल्यासारखा माणूस तुमच्यासारखा एखादा काय करतात रामेश्वरराव, एखादा माणूस म्हणला म्हणतात काय करो माझी मला झोपच येई ना, कोणतं म्हणतं काम येईना, ते म्हणले काय करो मी चुकून माझ्या तोंडातून खोटा शब्द केला. एखादा माणूस म्हणते मला रात्र झोप येईना, आणि ह्या राजकारणीच्या तोंडातून चुकून बी खरा शब्द गेला तर ह्याला 8 दिवस झोप येत नाही. ह्याला तुकाराम तुकाराम महाराज ह्याला पापी म्हणतात बरं काय. पापी जे जागृतीत वचन देऊन स्वप्नात बी खरं करीत नाहीत ह्याला पापी म्हणलेत, त्याची वाणी आसू म्हणलेत असं प्रमाण आहे. कोणाला पाठ असलं तर म्हणा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अखंड शुभ बोलायचं म्हणजे मनाचं नाही सांगायचं बरं का. तुकाराम महाराजांचे सांगितले आपण, तुकाराम महाराजचे वंशज आहेत, छत्रपती शिवरायाचे वंशज आहेत, आणि छत्रपती शिवरायाचे गुरु कोण होते, ते घरगुरु तुकाराम महाराज होते. आणि मग आपल्याला आपल्या आणि आपले गुरु छत्रपती शिवराय, मग आपण आपल्या गुरुच्या गुरुनं जे सांगितले तेच आपण समाजाला सांगायचं, आणि तेच जरांगे पाटील करायले.
तुकाराम महाराजांनी सांगितले म्हणले हे पापी लोक आहेत आणि ह्याची शुभवाणी नाही. कशी आहे वाणी? अशुभ. एकदा बोलतात का अशुभ? नाही. तुकाराम महाराज म्हणतात अखंड अशुभ वाणी, खरे न बोले स्वप्नी. स्वप्नात बी खरं बोलत नाहीत. आणि म्हणले कसे आहेत पापी तया होनी नाही अनेक दुसरा. बघ थोडं जरंगे पटलांनी ह्यांना ओळखलं म्हणून म्हणले तुम्ही काही बोलू नका, तुम्ही मला स्वप्नात बी येऊन सांगितलं आणि जागृतीत बी सांगितलं आणि कुठलंही वचन दिलं तर अगोदर माझ्या समाजाला आरक्षण आणि नंतर भाषण. दिलं वचन महाराष्ट्राला जरांगे दादांनी, दिलं वचन महाराष्ट्राला जरांगे दादांनी, माझा नाल हो जरांगे पाटील हो ताई. सुंदर गायलात सर्वजण. सर एक एक काऊन बळी रे सर्वजण सुंदर गायलेत. जरांगे पाटलाने जो वचन दिले आपल्याला ते त्यांनी सांगितले मी आरक्षण दिल्याशिवाय आता काही उठणार नाही आणि मला काही दुसरं सांगू नका म्हणून त्यांना कोटी कोटी प्रणाम. असा समाजामध्ये एखादा हिरा सूर्य एकच असतो बरं काय, अनेक सूर्य नसतात. सूर्य हा एकच असतो आणि एकच सूर्य जगाचा अंधार नाही असं करतो. तसा हा मराठ्याचा क्रांती सूर्य जरांगे पाटील समाजावर प्रकाश देण्याचं काम केलंय. समाजाचं स्फुलिंग जागृत करण्याचं काम केलेलं आहे त्यांनी. म्हणूनच हा अभंग घेतला की साहूनी टाकी घ्याय त्यांनी सहन करायलेत. आणि आपल्या तरुणांना माझं एकच सांगायचं तुम्ही बी सहन करा, थोडे दिवस दम काढा. आज 5-7 तरुण गेले तुम्हाला सांगू त्याच्या घरीची परिस्थिती काय असेल. अहो जरांगे पाटलानं काल पर पाणी गेलं. माझी पत्रकार सुरेशजी कदम यांचा माझा रात्री फोन आला. नाना म्हणले काय करावं? मी आलं मी किशोरावला सांगितले बाबा तुम्ही तिकडे संपर्क साधा. नितीनला त्यांना सांगितलं म्हणलं की संपर्क करा. आणि त्यांनी काय करावं म्हणलं संपर्क करून सांगा की त्यांना लोकांची इच्छा आहे की त्यांनी काय करावं पाणी तरी प्यावं. तर त्यावेळेस त्यांना सांगत असताना माझ्या डोळ्यातून कळकळ धारा बोलवले. ज्यावेळेस त्यांच्या आईकडं पाहिलं, त्यांच्या त्या मुलीकडं पाहिलं आणि ते आमची एक डॉक्टरीनं आपली सिव्हिल हॉस्पिटलची माता भगिनी होती पाटीलताई, त्यांचं ज्यावेळेस टाव फोडलेलं मी पाहिलं त्यावेळेस मी पाहिल्यानंतर त्यांचं बोलणं ऐकलं तर तुम्हाला सांगतो दगडाला पाझर फुटल असं त्यांचं बोलणं होतं. दगडाला पाझर फुटल असं त्यांचं बोलणं होतं. तरी ह्या मूर्ख सरकारला पाझर फुटणं मी म्हणतो दगडाच्या पलीकडची आवलाद आहे. असा एकही मी म्हणतो निर्दय किती झडकाळीत असणारा माणूस त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार. आज माणसाचं कुणी बोलू लागलं तर डोळ्यातून खळखळ धारावा आल्यात. परी पण शासनाला का वाटत नसेल?
मी म्हणतो हे आपले काय दुश्मन आहेत का काय आहे हेच कळेना. किती जन्माची दुश्मनी काढून गेलेत हेच कळेना. आताच आमचे हरिभक्तपर्यंत पपळ महाराज आले, त्यांना सुद्धा मला सांगले भागवत कथा प्रवक्ते आहेत ते कीर्तन त्यांनाही सांगले. आणि मला तुमच्या कीर्तनातून आता कीर्तन आहे कीर्तन माध्यम ठेवा पण समाज जागरूक करायचं हे कीर्तनाच्या माध्यमातून ठेवा. आपण तो सर्व काही सांगितलं संस्कृत सांगितलं सर्व काही सांगितलं तरी पण आता समाजाला जागृत करण्याचं हेच मोठं कार्य आहे. कारण तुकाराम महाराजांनी तेच केलं, माऊलींनी तेच केलं. माऊलीने सांगितलं माझा मराठाची बोल कौतुके अमृतातही पैसा जिंके ऐशी अक्षरे रसिके मेळवीन. कारण मराठ्यात एवढी ताकद आहे म्हणून ह्या महाराज मंडळीला मी वारकरी मंडळाचा अध्यक्ष मराठवाड्याचा अध्यक्ष म्हणून मराठवाडा सांगली जिल्हा अध्यक्षमध्ये संतोषरावजी खिल्लारे आहेत भगवानरावजी जमुनजाळ आहेत ह्यांच्या जिम्मेदारी टाकली की बाबा तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं सांभाळा. उद्धवराला सांगितलं तुम्ही मृदंगात कुठे गेलेत की हा विषय काढा. प्रत्येक महाराजाला जाधव महाराज असतील गायक मंडळीला ह्याला सांगितलं प्रमाण कमी आपल्या जरंगे पाटील मांडा कीर्तनातून. कारण जरंगे पाटलाला मांडा म्हणजे काय होईल जसं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की अहो महाराष्ट्रातले लोक तर जय म्हणतात पण बाहेर देशातले सुद्धा जर इथं आले आणि त्याला छत्रपती शिवरायाचं नाव घेतलं की तो जय म्हणून त्याच्या अंगात एक संचार होतो वेगळ्या शक्तीचा. तसं आज जरांगे पाटील म्हणलं की प्रत्येकाच्या अंगात मराठा आहे या संचार व्हायला आनंदाची गोष्ट आहे. आणि असंच मराठा पेटलेला राहावे दगदग राहिला पाहिजेत. आता समाजावर आलेलं पापुडा होता राख आलेली होती त्याला फुंकण घालण्याचं काम जरांगे पाटलाने केले आणि त्याच माध्यमातून आपल्याला हे काम पुढे न्यायचं आहे. सर्वजण मंडळी हे करायचली तर आज कॅन्डल मारा म्हणजे सत्संग इथं आलेल्याला प्रत्येकानं आपल्या कुटुंबातले सर्वच घेऊन या. बाकीचं कोणी ऐकून बाजूच बसं पण आपल्या घरचे तर आपलं ऐकतात ना तितके माणसं घेऊन तिथे या असं. आणि मी म्हणतो पहिलं टोक इथं पाहिजेत आणि शेवटचं शनिवार बाजारात कॅन्डल मारचं. आणि हे पोरं करायचं तुम्ही सांगा आपल्या काय मेनबद्ध एकत आणायचे नाहीत हे समजी सोय हे करायले. आपल्याला मंडप कोणी दिले आपल्याला माहीत आहे का? आपल्याला गाद्याचे पैसे कोण केली का? आपल्याला स्पीकर कोणी लावले काही माहीत नाही. हे करणारे आहेत माणसं इथंच आहेत बसलेले. तुम्ही सांगा ही मंडळी काही करण्याची करणारी आहे समाजाचं. आम्ही काही देणेकरी लागतो ते काय आपल्या उपकार करी नाहीत पण समाजाचं देणे करू म्हणून ते म्हणतात आमचे उपकार नाहीत तुमच्या. आम्ही एक समाजाचे देणेकरी म्हणून आम्ही हे काम करायलो. तसं काही असं ह्याला काळजी असती ह्याला काय घरी चटणीमीठ नाहीच नाही पण हे कार्यक्रम कर कुठलाही अर्थ लागतं आहे कशाला बी. आणि ती मंडळी करायलीत आणि कोणी तुमच्या समाजातली माणसं पुढे येऊन हे करायली तर फक्त आपल्याला काय करायचं याचंही जिथं पिक्चरमध्ये गेलं तीन तास बसतात तमाशात गेलं रात्रभर तमाशा पाहत बसतात. पुढाऱ्याची सभेला एखादी दुपारी येणार असला हेलिकॉप्टर वाजवतो तिथंच बसतात काही करतात पण घरला जात नाहीत. पण इथं आलं की आपलं भाषण बोलणं झालं पाच मिनटं की निघाली अवलादी कशाला. मी म्हणतो अरे कशाला आले इथं कोणाच्या अंगण तोडवायला आले का आमच्या घरचं कोणी मेले म्हणून याचं इतर बसायला या तुम्ही चार गोंधळ बसा तुम्ही आणि मग हे करा. आणि नुसतं याचं भाषण करायचं आणि आपलं सांगायचं गणेशरावला गणेशराव जर आमचं माया एक करा फिरवा आणि आमची बाई घ्या. अरे काय तुमची बाई घ्या काय करा या बसा सर्वांनी महिलांनी बाहेर कुठं जत्रेला जायचं असल्या पिक्चरला जायचं असल्या तिथं निघतात लोक बाहेर. पण इथं काय आहे यायला पाहिजे स्वयंस्फूर्तीने यायला पाहिजेत. अहो इतर समाजाचे लोक इथून पाठिंबा द्यायलेत पण मराठ्याच्या डोसक्यात का प्रकाश पडू नये तर बसायला पाहिजेत. आपण सर्वांनी यावं आणि दररोज उद्या महिलांचा दिवस आहे बसायचा. उद्या पाहू आपण आपण सर्व बाजूनच राहायचं महिलालाच आपण उद्या आमन आपल्या ह्याला टाकून द्या की महिलांनी जास्तीत जास्त संख्येनं उद्या यायचं. उद्या महिलाचंच कीर्तन ठेवणार आहे मी महिलाचंच कीर्तन आणि महिलाच प्रमाणे म्हणायला सम त्यालाच आनंद घेऊ द्या आणि त्यांचंच आपण ऐकायचं. आता आपलं तर जिंदगीवर ते ऐकतच गेलेत पण आता त्यायचं कधीतरी आपण ऐकूत म्हणून या ठिकाणी पुरुषाने पण याचे बरं का नाही तुम्ही म्हणता ना आम्हाला सुट्टी आहे काय की होय नाही तर असं होईल किंवा रात्री कीर्तनकारानं सांगितलं म्हणले नानानं की आता उद्या महिला येतात उद्या दिवस तुम्ही घुटके खायला तिकडे जा असं नाही.
असं नाही बरं, आपल्याला यायचंयच. आपण जागा पुरत नसली तर समीररावला सांगू तर आणखी जागा वाढवा. हां तर काय जागा पुरत नसली आणखी वाढवत. मैदान मोठं आहे, मैदान मोठं आहे आणि मनही मोठं आहे, दोन्ही मोठं लागते बरं काय, जमत नसते. नाही तर नुसतं मनच मोठं आहे आणि पैसा काढायचा नाही हे नाही जमत. आणि एखाद्याचं पैसा भरपूर आहे पण मनच कंजूस आहे जमत. दोन्हीची काय लागती ह्याला जोड लागती. म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराज सांगले, साहूनी टाकी घाई पाषाण दिवची झाला पाहि, तयारीती दृढ म्हण करी साधाया करणं. हे आरक्षण भेटल्याशिवाय राहणार नाही, भेटणार म्हणजे भेटणारच. कारण आरक्षण आमच्या हक्काचं नाही, राजकारण्याच्या बापाचं. काय वाटलं आमच्या बापाचंच घरचं काय काही झालं होत काय की? तुमच्या बापाचं घरचं नाही रे, तुम्हीच भिकारी आहेत. भिकारीने भिकारीचे क्या मग ना, तुमचं भिकारी फक्त. आम्ही तुम्हाला राजा केले, तुम्हाला राजा केले, तुम्हाला दगड पुसायचा होता तुमचा, तुम्हाला शेंदूर लावला आम्ही. आणि आता तुम्हीच म्हणजे आम्ही देऊ झालो तून आम्हालाच लागायला येतो आणि आम्हालाच नारळ फोडा म्हणायला येतो. अवघड आहे परिस्थिती. म्हणून या ठिकाणी अंबड तालुक्याचा जालन्याची मनोज जरांगे पाटील आहे छावा भागी. मनोज जरांगे पाटील आहे छावा भागी. अंबड तालुक्याचा जालना जिल्ह्याचा, अंबड तालुक्याचा जालना जिल्ह्याचा मनोज जरांगे पाटील आहे छावा भागी. मनोज जरांगे पाटील आहे छावा भागी. चौदा तारखेला अंतरवली सराटी, चौदा तारखेला अंतरवली सराटी. तारीख किती होती? चौदा. चौदा तारीख मराठा मराठा समाजातली ऐतिहासिक तारीख आहे. 14 सप्टेंबर. 14 तारखेला अंतरवली सराटी, 14 तारखेला अंतरवली सराटी. मर्द मराठी ते ते जमली कोटी, मर्द मराठी ते ते जमले कोटी. प्रश्न आहे बाबा मुला बाळाचा, प्रश्न आहे बाबा भावी पिढीचा. अरे मनोज जरांगे पाटील आहे छा बाबा, मनोज जरांगे पाटील आहे छा बाबा. मनोज जरांग पाटील आहे छावा वागिनीचा, मनोज जरांग पाटील आहे छावा वागिनीचा. मराठ्याची सभा ऐतिहासिक झाली, मराठ्याची सभा ऐतिहासिक झाली, मराठ्याची सभा ऐतिहासिक झाली, मराठ्याची सभा ऐतिहासिक झाली. महाराष्ट्र शासनाची पातळ झाली, महाराष्ट्र शासनाची पातळ झाली. पळाट झाला, पळाट झाला सळक्या लोकाचा. मनोज जरांगे पाटील आहे छावा भागी, मनोज जरांगे पाटील आहे छावा भागी. मनोज जरांगे पाटील आहे छावा भागी, मनोज जरांगे पाटील आहे छावा भागी. आपण सारे मांडव एक होऊया, आपण सारे मांडव एक होऊया. आजपर्यंत मराठा विखुरलेला होता, एक नव्हता, पण मनोज जरांगे पाटलांनी ऐतिहासिक ख्याती केली, सर्वांना एकत्रित केलंय. बस आपण सारे मिळून एक होऊया, आपण सारे मिळून एक होऊया. मनोज भाऊला साथ देऊया, मनोज भाऊला साथ देऊया. मार्गी लागल प्रश्न आरक्षणाचा, मार्गी लागल प्रश्न आरक्षणाचा. मनोज जरांगे पाटील आहे छावा वाघिणीचा, मनोज जरांगे पाटील आहे छावा वाघिणी. मनोज जरांगे पाटील आहे छावा वाघिणीचा, मनोज जरांगे पाटील आहे छावा वाघिणीचा. अंबड तालुक्याचा जालना जिल्ह्याचा, अंबड तालुक्याचा जालना जिल्ह्याचा. खरं त्यांचं गाव गेवराई तालुक्याचा,
वा वा असे भागवत कथा प्रवक्ते पपाळ महाराज आमचे आणि कीर्तनकार उत्कृष्ट उत्कृष्ट गायक तुमचंच कीर्तन करायला लावलं असतो. महाराज म्हणले हे काम करायला पाहिजे तुम्हाला म्हणलं ना वारकरी म्हणलं जर मराठवाडा अध्यक्ष म्हणून सांगतो प्रत्येक महाराजाला मी सांगितले तुमचे कर्तव्य हेच सांगा समाजाला आता हेच सांगण्याची गरज आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये सर्व समाजाचे लोक आले इथं आमचे बालाजी बुवा मृदंगाचार्य काळे ओबीसी समाज एन टी समाज प्रल्हादरावजी हे ओबीसी समाज एस टी आदिवासी पाठीमागं गाणाऱ्या अरे सर्व समाज एक एक समाज हे माणसं खांद्याला खाऊन मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे म्हणून रोज भजनं करायले तरी पण शासनाला का आरक्षण द्यावं वाटत नाही ह्याचा काय आणि काही शोध लागे ना याचा शोध लागायला डी एन एच करावं लागेल. असो सुंदर असं उद्धरव आले ते म्हणले ना ना मला कपडे नाहीत मी आणला आज तुम्ही बरमोडाव आले तरी जमते म्हणलं आजचं आरक्षणाचं कीर्तन नाही आपल्याला फुल पॅन्ट भेटेना म्हणून बरमोडा घालून आणलं म्हणजे असो हे कीर्तन आहे आपलं कारण ह्या कीर्तनाच्या माध्यमातून एक समाजाला प्रबोधन करण्याचं एक सुंदर आहे आणि माणसाचं रक्त पेटवण्याचं साधन आहे आणि ह्याच्यात एक शक्ती आहे नामामध्ये अशी की या नामामध्ये ज्यावेळेस परकीयाचं आक्रमण झालं त्या त्यावेळेस तुकोबऱ्यांनी असतात ज्ञानोबऱ्यांनी असेल नाथ महाराजांनी असेल समाजाचं स्फुलिंग जागं करण्याचं काम या साधू संतांनीच केलं म्हणूनच त्यांच्या म्हणजे नावामध्ये एवढी शक्ती आहे आणि म्हणूनच जरांगे पाटलाच्या ह्या कार्यक्रमाला आपण कीर्तनाचंच माध्यम निवडले त्याचं कारणच ते कारण समाज या ज्यावेळेस समाजावर काय अध्याक आघात होतात अत्याचार होतात अन्याय होतात समाजाला न्याय मिळत नाही त्या त्यावेळेस साधू संतांनी आमच्या न्याय देण्याचं काम केलं आहे प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाला स्त्री व वैसा असता सुद्रा स्तेपी यांती पराम गतीम याने गीतेमध्ये सांगितले किंवा किंवा तुकाराम महाराज सकाळ सायशी येते आयाधिकार किंवा तुकाराम आणखी म्हणतात यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणाची म्हणून हे साधू संतांचं कीर्तन हे माध्यम समाज जागृत करण्याला आम्ही हे घेतलेलं आहे. एकच सांगायचं आहे मला जाता जाता की ज्या ज्या तरुणांनी आत्महत्या केली त्याला आपल्याला कीर्त ज्ञानदेव तुकाराम महाच्या अगोदर त्याला श्रद्धांजली द्यायची. हा कोण आत्ता मैरान सावगीला आत्महत्या झाली बापा माझी या माऊली कीर्तन सोहळा चॅनलच्या माध्यमातून आमच्या गणेशराव चोपडेचं हे चॅनल आहे आणि वारकऱ्याकरता ते अहोरात्र प्रत्येक ठिकाणी येतात त्या चॅनलच्या माध्यमातून माझी एकच विनंती आहे मराठा समाजांना तरुणांना की बाबा रे आत्महत्या करू नका तुम्ही आपल्या वाडवडिलांनी अनेक वाईट दिवस काढून हे तुमची आत्महत्या पाहण्याकरता ते जिवंत नाहीत तर आता तुमच्या तोंडाला घास आलेला आहे आणि जरांगे पाटील हे घास तुमच्या तोंडात घातल्याशिवाय राहणार नाहीत एवढं तुम्हाला मी या ठिकाणी वचन देतो नारदाच्या गादीहून आणि आपण सर्वजण या ठिकाणी वेळ झालेली यांचं लक्ष आपल्याला तिकडे जायचे दुसरे कार्यक्रम आहेत आणि सर्वांनी या कीर्तनाच्या माध्यमातून हे करावं आणि प्रत्येक जाग्यावर ह्या कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याचं काम करावं आणि आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं उद्यापासून यावं उद्या महिला येणार आहेत आणि पुरुषांना पण यायचं फक्त आमचे फरकणकर आले बाबा कोमटी समाज आम्हाला हे झाला जुने मित्र आहेत आमचे पाठीमध्ये आलेत. हां सर्वजण डॉक्टर मंडळी असेल वकील मंडळी असेल व्यापारी मंडळी असेल
प्रत्येक समाजातली मंडळी असेल ते म्हणले आम्हाला काहीच विरोध नाही, मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे, मराठा आमचा मोठा भाऊ आहे, मोठा भाऊ जगला तर लहान भाऊ जगल म्हणले. म्हणून झालेली सेवा या ठिकाणी संपवितो. विठोबार माऊली तुकाराम चाळीस वर्षापासून आम्ही मराठा महासंघाच्या माध्यमातून काम करत असतो. आम्हाला राजकारण करावं कधी आम्हाला शिवलं नाही हृदयाला, आणि म्हणून आम्ही ते करत करत आता वारकरी संप्रदाय झालेला आहे. पण वारकरी संप्रदायात आलो तरी भुसारी सर काय, फक्त इकडं कीर्तन करायचं पण समाजाचे चटे सर. आपण सर्वजण नांदासरावापासून ही मंडळी जुनी जुनी मंडळी आहे. सुभाषरावनंसुद्धा आमच्यासोबत 40 वर्षे काम केलं. आता प्रत्येक जण माणूस आता ही तरुणाच्या पिढीच्या हातात दिले. खरं तर आता आम्ही बाजूला सरकायला पाहिजेत, पण हे बोलू येतात होय मार्ग. रामेश्वरराव हे मंडळी करायलेत, खरं आशीर्वाद तर आहे सो त्याच्याकरता सोबत तन मन धनानं सर्वच आहेत. आम्ही त्याच्याकरताच आपलं जीवन आपलं कारण. म्हणून ह्या ठिकाणी बऱ्याच समाजा मराठा समाजामध्ये समाजामध्ये अनेक ह्या संघटनाच्या माध्यमातून अनेक संघटना इथं काम करतात. समाजाचं संभाजी सेना असेल, अनेक दुसऱ्या कोण्या संघटना असतील मराठ्याचं काम करणाऱ्या, त्यांना मी धन्यवाद देतो. असंच तुम्ही समाजाचं वरचीवर काम करीत राहा. आणि झालेली सेवा आपल्या सर्व समाजाच्या चरणी समर्पित करतो. आणि आजच्या कीर्तनातून एकच सांगतो की जरांगे पाटलाला पांडुरंग परमात्मा माऊली तुकोबार आहे शक्ती देऊ, आणि समाजाच्या आरक्षणाविषयी लढण्याची शक्ती देऊ, हीच आजची प्रार्थना आपली. ज्ञानेश्वर संध्याकाळी ठीक 6:30 वाजता शनिवार बाजार येथे कॅन्डल मार्च आहे. सर्व महिला भगिनी बांधव माझे समाजातील तरुण मित्रपरिवार सर्वांना विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की त्यांनी 6:30 वाजता शनिवार बाजार येथे आज कॅन्डल मार्च आहे. तो कॅन्डल मार्च कसा भव्य होईल याचा नियोजन आहे, तरी आपण त्यामध्ये सहभागी होऊन एक जारंगी भाऊंना एक पाठिंबा म्हणून तो मोठा कॅन्डल मार्च आयोजित केलेला आहे. सकल मराठा समाजाच्या वतीनं आपण त्या ठिकाणी येऊन त्यांना पाठिंबा द्यावा. व आज या ठिकाणी गंगाखेड येथे जी आत्महत्या दुपारी झालेली आहे, प्रथमतः त्या आपल्या मराठा बांधवांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली देऊया अगोदर, आणि नंतर राष्ट्रगीत घेऊन
मोहितेनांना व त्यांच्या सर्व कीर्तनकार त्यांच्या टीमने सातत्यानं इथं येऊन आम्हाला मार्गदर्शन करतात व मराठा समाजासाठी त्यांचं अहोरात्र जे कार्य आहे ते सतत 40 वर्षापासून सुरू आहे. आम्हाला याचा अभिमान आहे नाना. आपल्यासारखे व्यक्ती आज देखील या वयात देखील आमच्या पाठीशी खंबीरपणानं उभे आहेत आणि असंच आपलं प्रेम आपलं मार्गदर्शन मराठा समाजाच्या हितासाठी आपण ठेवावं. व तसेच आमचे गणेशभाऊ चोपडे हे सातत्यानं या ठिकाणी जिथं जिथं कीर्तन असतात त्या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांचे यूट्यूबचे चॅनल माता की भारत माता की वंदे. जय शिवराय. गरजवंत मराठ्यांचा लढा, साखळी उपोषण, अमरण उपोषण, क्रांतिसूर्य मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेला अख्ख्या अवघ्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये ही लढाई चालू आहे. मी या ठिकाणी परभणी या ठिकाणी भेटीस आलेलो आहे. आत्ताच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण बालासाहेब महाराज मोहिते पाटील यांचं या ठिकाणी हरिकीर्तन झालेलं आहे. मला आरक्षणाबद्दल सरकारला हे बोलायचं आहे, हे सुचवायचं आहे. मनोज जरांगे पाटील हा लढा लढत आहेत. या अगोदर हा प्रश्न आरक्षणाचा प्रश्न कालचा आजचा नाही, तर हा प्रश्न फार पूर्वीचा आहे. एक शोकांतिका वाटते की आमच्या वाडवडिलांनीच आरक्षण दिलेलं आहे. हो, आम्ही आरक्षण देणारे असताना सुद्धा आज आमच्या लेकराला आज आम्हाला आरक्षणासाठी रस्त्यावर बसावं लागतं आहे आणि रस्त्यावर बसून सुद्धा आरक्षण मिळत नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका मला वाटते. काही लोकांचं म्हणणं की काय करायचं भाऊ आरक्षण, मराठे अगोदरच मोठे आहेत. अरे दादा मोठे होतोत, पण आजची आमची परिस्थिती ती राहिलेली नाही. 100 एकर जमीन होती, 50-50 एकर झाली. 50 एकर होती, 25-25 एकर झाली. 12-12 एकर झाली, 6-6 एकर झाली. 3-3 एकरवर येऊन ठोपलोत. प्रत्येक मायबापाला वाटते की आपलं लेकरू शिकलं पाहिजे. शिक्षणाचं असं बाजारीकरण झालेलं आहे आणि लेकराला शिकवण्यासाठी अक्षरशः जमीन विकून जीवाचं रान करून मायबाप शिकवत आहेत. आणि मग एवढं शिकवून एवढं लेकरांना शिकवून अभ्यास करून 70% शासनाच्या नोकरी लागते, लाखो पगार उचलतंय आणि आमचं 80-85-90% शेतात काम करतंय आणि अक्षरशः लेकरांच्या डोक्यावर विपरीत परिणाम होत आहे. एवढं माझ्या बापानं कष्ट करून शिकवलं आणि मी सुशिक्षित बेकार राहिलो आणि याचाच परिणाम आजच्या वाढत्या आत्महत्या आहेत. आम्ही तर सांगत आहोत की तरुणांनो, आपल्याला मरायचं नाही, आपल्याला लढून आरक्षण मिळवायचं आहे. पण याचं रूपांतर आजपर्यंत कमी आत्महत्या झालेल्या नाहीत याचं कारण हे दादानो. आणि म्हणून आरक्षण आम्हाला काय धान्यासाठी आणि शिद्यासाठी आरक्षण नाही पाहिजे, आम्हाला आमच्या लेकराच्या भवितव्यासाठी हे आरक्षण पाहिजे आहे. पण आणखीही आम्ही संयम सोडलेला नाही. अक्षरशः सरकारनं जर आरक्षण नाही दिलं तर पुढचा काळ असं म्हणेल की शिकून काय उपयोग आहे. आमचे लेकर सुद्धा आताच म्हणाले की काय करायचं बाबा शाळेत जाऊन, आम्ही इतकं शिकून जर नोकऱ्या लागत नसतील तर काय आमच्या शिक्षणाला व्यर्थ पैसा हे करता, आम्हाला एखादा गाडा टाकून द्या आम्ही गाडा चालू. म्हणजे इथून पुढे आमचे लेकर सुद्धा शाळेत जाणार नाहीत. आमच्या पिढ्या जर उद्ध्वस्त होत असतील तर आम्ही उघड्या डोळ्यानं पाहायचं का. आणि म्हणून 58 मोर्चे काढले, शांततेत निघाले, कोणाच्या भाजीच्या देटाला हात लावला नाही का, कोण्या मोटरसायकलचा आरसा आमच्या मराठी लोकांना फोडला नाही. लढाबाई असा माझा असताना सुद्धा आज शांततेत आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी 17 दिवसाचं उपोषण केलं. 17 दिवसाचं उपोषण केल्यानंतरही शांततेत उपोषण पार पाडलं, तरी आंदोलन पार पाडलंय, तरी सरकार आमची दया करत नाही, सरकार आमच्या मागण्या मानित नाही. आज 6वा 7वा दिवस आहे उपोषणाचा,
पाच दिवस मनोज दरंग पडला ना, सहा दिवस पाण्याचा थेंब घेतला नाही, अवस्था बिकट चालली होती, मराठ्याचं काळीज लकलक हलू लागलं, तरी या पाषाणासारख्या सरकारला घाम फुटला नाही याचा आम्हाला नवल वाटतंय. आमचा अंत पाहू नये, नंतर तुम्ही आमच्या गळ्यात किती हार घातले आणि आम्हाला डोक्यावर घातलं तो उपयोग नाही. आज आमच्यावर वेळ काय पहा, आज आमचा सिंह जिंक, आज आमचा सिंह जगला पाहिजे. आज मनोज दरंगे पाटलाची तब्येत वाढते, आत्महत्या जर विचार केला तर याचा विचार सरकारनं करायला पाहिजे. सरकार जर झोपेचं सोंग घेत असेल तर अशा सरकारला दिवसन आमचं काम आहे, पण जरांगे पाटलाचे आम्ही शब्द बाहेर नाहीत. आणखीही मराठा समाजानं संयम सोडलेला नाही. काही मुलं टाकीवर उपोषण करतात, काही मुलं बंगल्यावर जाऊन उपोषण करतात, हे सगळं चित्र सरकार उघड्या डोळ्यानं पाहतंय, पण त्यांच्या काळजाला पाजर फुटत नाही याचा आम्हाला नवल वाटतंय. आमचा अंत पाहू नका, रबर शेवटी तुटत असतंय, फाकतंय तेवढं फाकतंय पण नंतर मात्र तुटतंय. आणि म्हणून हीच विनंती आहे की आमचे हाक सरकारनं ऐकावी आणि लवकरात लवकर. आता सकाळी मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट पाहिलं तर ते उडवाउडूचे उत्तर देताना दिसले. मुख्यमंत्री पाहतील, मुख्यमंत्री ऐकतील, अरे शिंदे साहेबांवर का लोटता, तुम्ही सूत्रधार आहेत ना. शिंदे साहेब तुम्हाला एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबाला माझं म्हणणं आहे, जर तुमच्यावरच सगळे लोटत असतील तर तुम्ही बी मराठा समाजाचे आहेत, घ्या ना निर्णय आणि देऊन टाका राजीनामा. अरे मराठा समाज तुम्हाला खांद्यावर घेऊन मिरवल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सुद्धा मराठ्याच्या गळ्यातलं ताईत बनण्याचे हेच दिवस आहेत, आनंदानं निर्णय घ्या आणि राजीनामा देऊन घरी जा. यांना जर तसं काय वाटत असेल तर हे तुम्हाला बळीचा बकरा कराय बघत असतील तर बकरा नाहीत, अरे तुम्ही सिंह होणार आहे, सिंह तुम्ही बकरे होणार नाहीत. आणि म्हणून आमचे मराठे जगले पाहिजेत, आरक्षण मिळालं पाहिजे. एकच सांगेल की आतापर्यंत आम्हाला नेतृत्व नव्हतं, आतापर्यंत समाज विकुरलेला होता, पण आता जरांगे पाटलासारखं नेतृत्व मिळालंय. असं म्हणतात ना, संगीतातल्या गाण्याला म्हणतात राग, विषारी सापाला म्हणतात नाग. आणि मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना म्हणतात वाघ. मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांची उपोषणामुळं प्रकृती बिघडत आहे, त्यामुळं काही तरुणाचा संयम सुटत आहे, त्यांना आपला जीवसुद्धा प्यारा राहत नाही, म्हणून काही तरुण आत्महत्या करत आहेत. एक तर जो मनुष्य समाजाच्या आरक्षणाकरता आपली प्राणाची बाजी लावतो तरी सरकारला जाग येत नाही, सरकारची मानसिकता दिसत नाही. म्हणून आम्ही वारकरी मंडळाचा अध्यक्ष आहे नात्यानं आम्ही एकच पांडुरंगाकडं प्रार्थना करतो किंवा त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांना हे सहन करण्याची शक्ती द्या आणि त्यांची मनोकामना नक्कीच पूर्ण होणारच आहे, पण हे सरकार जाणून बुजून मराठ्यांच्या मुलाचा संयम सुटला पाहिजेत आणि त्यांनी कुठेतरी गुन्हे केले पाहिजेत हा सरकारचा हेतू आहे, पण तो मराठा समाज कधी त्यांचा हेतू सफल होऊ देणार नाही. मराठा समाजाला माझं एकच सांगणं आहे की मराठा तरुणांनी आता आत्महत्या करू नये, कारण सर्व समाजाचा आपल्याला पाठिंबा आहे. मुस्लिम समाज असेल, धनगर समाज असेल, हटकर समाज असेल, बौद्ध समाज असेल, मातंग समाज असेल, माळी समाज असेल, सर्व समाजाचा आज मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे. तरी शासनानं आता अंत जास्त पाहू नाही, अंत पाहितला तर परिस्थिती भयानक होणार आहे.